हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस. पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यात अनेक पेट्रोल पंपांवरती मोठमोठ्याला रांगा. पुण्यामध्ये पेट्रोल पंप सुरू राहणार, पेट्रोल डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण. तर कोल्हापूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना. डिझेल उपलब्ध होत नसल्यानं स्कूल बसेस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांचा निर्णय. संप 2 दिवसांपेक्षा जास्त लांबल्यास एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती. अनेक डेपोंमध्ये 2 दिवस पुरेल इतकंच डिझेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक. संपात सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची भीती. राम मंदिरात प्रतिष्ठापनेसाठी श्रीरामाच्या मूर्तीची निवड. कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती राम मंदिरात स्थापन होणार. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची माहिती. मराठा आरक्षण उपसमितीची आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक. जरांगेनं उपस्थित राहण्याबाबत पत्रव्यवहार. बैठकीला जाणार नाही, जरांगेंची स्पष्टोक्ती. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाबाबत भरपाईचा शासन निर्णय प्रसिद्ध. एसडीआरएफच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडनं पूर्ण. संसद हल्ल्यातला मास्टरमाइंड मौलाना मसूद अजहर बॉम्बस्फोटात मारला गेल्याची माहिती. सोशल मीडियावरती मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी व्हायरल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.